नमस्कार, मी सुवर्ण दुसाने घेऊन आले आहे विशेष कार्यक्रम अकाउंटवर दरोडा। हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण हे सत्य आहे। तुमच्या बँक खात्यावर दरोडा पडू शकतो तुमच्या केवळ एका चुकीमुळे। तुमच्या अकाउंट मधली सगळी रक्कम एका मिनिटात साफ होऊ शकते, पण हे सगळं नेमकं होतं कसं, हे करतं कोण, आणि त्यापासून तुम्ही आपलं अकाउंट हे कसं सुरक्षित ठेवू शकता, या सगळ्या प्रश्नांचा उलगडा करणार आहोत अकाउंटवर दरोडा या खास कार्यक्रमात। एखादा निनावी फोन कॉल आल्यानंतर फोनवरून बोलणारी व्यक्ती तुम्हाला जर तुमच्या बँक खात्याची माहिती विचारत असेल तर त्याला ती देऊ नका, कारण त्यामुळे तुमची फसवणूक होऊ शकते, असं आवाहन वारंवार बँकेकडून केलं जातं। मात्र तरीही अशा घटना घडतायत। गेल्या काही दिवसांपासून अनेक नागरिकांना विचित्र फोन कॉल्स येत आहेत। मी तुमच्या बँकेतून बोलतोय, तुमच्या खात्यातील पैसे आयकर खातं काढून घेईल अशी भीती दाखवली जाते। त्यातून त्यांचा खाते क्रमांक, ATM कार्ड नंबर घेऊन त्यांना लुबाडल्याच्या घटना उघड होत आहेत। मात्र आता सर्वसामान्यांसोबतच अशा कॉल्सवर विश्वास ठेवून फसल्यांमध्ये मोठ्या पदावरचे अधिकारी सुद्धा आहेत। पिंपरी चिंचवडमधल्या एका CID ऑफिसरला, एका बँक मॅनेजरला आणि काही IT कर्मचाऱ्यांना अशा भामट्यांनी फसवत अक्षरशः लुबाडलंय। अर्थात त्या एका वृद्धाने मात्र त्याच्याबाबत घडलेली हकीकत कॅमेऱ्यासमोर सांगितली। म्हटले व्हेरिफिकेशनसाठी ब्लॉक केलं आहे, नवीन कार्ड आहे तुमचं त्याकरती, तर मी माझा नंबर वगैरे सर्व त्यांना दिलं आहे। त्यांनी 25 मिनिटं माझ्याशी कंटिन्यूस बोलले आणि पैसे स्वेप आउट करून घेतले। फोन करणारी व्यक्ती समोरच्या व्यक्तीला इतकी भीती घालते की फोन ऐकणारा त्याच्या जाळ्यात अडकतोच। पण अशा भीतीला जर पोलीस अधिकारी, बँक मॅनेजर आणि सो कॉल्ड टेक्नोसॅव्ही IT कर्मचारी बळी पडू लागले तर काय म्हणावं? असे कोणतेही कॉल्स बँकेतून केले जात नाहीत हे बँकांकडून वारंवार स्पष्ट केलं जात आहे। या संदर्भात बँक वेळोवेळी लोकांना SMS पाठवून किंवा बँकेच्या प्रिमायसेसमध्ये नोटिसाला लावून लोकांना वेळोवेळी अलर्ट करतच आहे। तरी असे कॉल्स एंटरटेन न करता आणि आपल्या कार्डाची माहिती न लोकांनी देऊ नये त्यांना। असे फोन करून नागरिकांच्या खात्यातले पैसे काढून घेण्याच्या घटना वारंवार घडत आहेत, त्यामुळे तुम्ही सावध रहा। फोन करून कोणी तुमचा खाते क्रमांक, ATM क्रमांक, पिन नंबर असं काहीही विचारलं तर अजिबात माहिती देऊ नका। ही माहिती दिलीत तर तुमच्या खात्यात काहीच शिल्लक राहणार नाही हे मात्र नक्की लक्षात ठेवा। कैलास पुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। तर उच्च शिक्षित लोक हे नेमके कशा पद्धतीनं फसवले गेले हे आपण पाहिलं, पण अशा प्रकारच्या फसवणुकीपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवू शकता। मात्र त्यासाठी काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे। त्या गोष्टी नेमक्या आहेत तरी कशा काय त्या आपण पाहणार आहोत। गेल्या काही वर्षात सगळ्या क्षेत्रात इंटरनेटचा वापर वाढलाय। विशेषतः बँकिंग क्षेत्रात इंटरनेटच्या वापरामुळे खातेधारकांसाठी बँकिंग एका क्लिकच्या अंतरावर आलंय। ATM आणि क्रेडिट कार्ड्समुळे बँकेत जाऊन रांगेत उभं राहण्याचा वेळ वाचलाय। इंटरनेट बँकिंगमुळे तर PC किंवा स्मार्टफोनचा वापर करून बँकिंग करता येतं, पण विविध प्रकारची आमिष दाखवून इंटरनेटच्या माध्यमातून बँक खातेधारकांची आर्थिक फसवणूक करण्याचे प्रकार समोर येत आहेत। सायबरच्या भाषेत त्याला फिशिंग असं म्हटलं जातं। आज स्मार्टफोनमुळे इंटरनेटचा वापर वाढलाय, त्यामुळेच ऑनलाईन बँकिंगचं प्रमाण वाढलं असून मोबाईल फोनवरूनही बँकिंग केलं जातं। ऑनलाईन बँकिंग करणाऱ्यांची फसवणूक करणारे हॅकर्स आणि फिशर वेगवेगळ्या युक्त्या वापरून लोकांना आपल्या जाळ्यात ओढतात, पण ऑनलाईन बँकिंग करताना काही गोष्टींची काळजी घेतल्यास संभाव्य फसवणूक टाळता येऊ शकते। तुमचा ईमेल अकाउंट असेल तर त्यावर तुम्हाला विविध प्रकारचे मेसेजेस येत असतात, त्यातले काही मेसेजेस हे फिशरचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही। विविध प्रकारची आमिष दाखवून तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते, मात्र अशा मेसेजेसना उत्तर देऊ नका। तसंच संशयास्पद वाटणाऱ्या लिंकवर क्लिक करू नका। आज इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे फिशिंग करणाऱ्यांचं चांगलंच फावत आहे। इंटरनेटचा वापर करताना तुमच्या ईमेल ID पासवर्ड गुप्त ठेवा। पासवर्डबाबत निष्काळजीपणा करू नका। व्यक्तिगत माहिती इतरांना देऊ नका। अनेक वेळा विविध कंपन्यांचे ईमेल्स येत असतात,
कंपनीत गुंतवणूक अथवा विविध प्रकारच्या स्कीम्सचं प्रलोभन दाखवलं जातं. मात्र अशा मेलची खात्री केल्याशिवाय गुंतवणूक करू नका, कारण तुमची फसवणूक होण्याची शक्यता आहे. ज्या कंपनीविषयी माहिती नाही अशा कंपनीच्या आलेल्या मेलवर विश्वास ठेवू नका. अशा मेलच्या माध्यमातून तुमची फसवणूक होण्याची शक्यता असते. ऑनलाईन बँकिंग करताना आपली व्यक्तिगत माहिती इतरांना देऊ नका. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या कम्प्युटरवरून तुम्ही ऑनलाईन बँकिंग करताय त्याविषयीही काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्या कम्प्युटरमध्ये अधिकृत सॉफ्टवेअर आहेत ना याची खात्री करून घ्या. आपला कम्प्युटर इतरांकडनं वापरला जाऊ नये याचीही काळजी घ्या. त्यासाठी पासवर्ड टाकून ठेवा. ऑनलाईन बँकिंग करताना शक्यतो सायबर कॅफेतील कम्प्युटरचा वापर करू नका, कारण सायबर कॅफेत तुमचा ईमेल आयडी, युजर आयडी तसंच पासवर्ड त्या कम्प्युटरमध्ये सेव्ह होण्याची शक्यता आहे. त्या माहितीचा वापर करून तुमची आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा प्रकारे आपली फसवणूक होऊ नये यासाठी दर 2-3 दिवसांनी आपल्या बँक खात्यातला बॅलन्स तपासून पहा. तुमच्या नकळत तुमच्या बँक अकाउंटवर डल्ला मारणारे हॅकर्स तसंच फिशर तुम्ही कधी चूक करता याची वाट पाहतायत. ते तुम्हाला जाळ्यात ओढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची अमिष दाखवतायत. त्याला जर तुम्ही भुललात तर क्षणात कंगाल झालात म्हणून समजा. आपली व्यक्तिगत माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नका, कारण त्या माहितीच्या आधारे तुमच्या बँक खात्यातील रोकड फिशर लंपास करू शकतो. तुमचं नाव, तुमचा पत्ता, फोन नंबर अपरिचित व्यक्तीला देऊ नका. तुमचा ईमेलचा पासवर्ड तसंच डेबिट क्रेडिट कार्डचा पिन नंबर हा इतरांना सांगू नका. ATM चा वापर करताना खातेदारांना काही काळजी घेण्याचीही आवश्यकता आहे. पासवर्ड, पिन नंबर, बँक अकाउंट नंबर गुप्त ठेवा. डेबिट किंवा क्रेडिट कार्डवर असलेले नंबर अत्यंत महत्वाचे असतात. त्याची माहिती इतरांना अजिबात देऊ नका. विशेषतः डेबिट अथवा क्रेडिट कार्डचा वापर करून खरेदी करताना जास्त काळजी घ्या. आपल्या नजरेसमोरच कार्ड स्वॅप करण्यास सांगा, अन्यथा तुमच्या कार्डचं क्लोन तयार केला जाऊ शकतो. ATM कार्ड अथवा डेबिट कार्डचा नंबर, क्रेडिट कार्ड व्हॅलिडेशन कोड, स्पेशल सिक्युरिटी नंबर हे गुप्त ठेवा. या काही बाबींची काळजी घेतल्यास तुम्ही संभाव्य फसवणूक टाळू शकता. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि याच विषयावर आपल्या सोबत बोलण्यासाठी सायबर क्राईमचे अभ्यासक ऍडव्होकेट प्रशांत माळी आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. सर, आपण पाहतोय गेल्या काही दिवसात हे फसवणुकीचे प्रकार प्रचंड प्रमाणात वाढलेले आहेत, पण आळा घातला जातोय किंवा अशांवर कारवाई होते असे सुद्धा प्रकार घडतायत का? नेमकी काय परिस्थिती सध्या अनुभवायला मिळतीये? बघा, हे फिशिंगचे इन्सिडेंट्स आहेत. ते फिशिंगचे नसून ते आता विशिंगचे झालेले आहेत. विशिंग म्हणजे व्हॉइस बेस्ड फिशिंग, म्हणजे तुम्हाला फोन करून गंडा घातला जातो. ह्यामध्ये संपूर्ण चूक जी असते ती त्या ग्राहकाचीच असते, कारण ग्राहकाला वारंवार सांगितलं जातं बँकेकडनं किंवा विविध ऑर्गनायझेशन्सकडनं की तुम्ही कुठल्याही फोन कॉलला, अशा आमिष दाखवणाऱ्या फोन कॉलला किंवा जी माहिती विचारतं तुम्हाला फोनवरती, त्यांना अशी माहिती देऊ नका. तरी पण ही लोकं, कारण हे थांबणं जरा अशक्य आहे, म्हणून माझं असं सांगणं राहील की जे मोबाईल फोनवर किंवा तुम्हाला फोन बँकिंगचे जे फोन येतात ते जोपर्यंत हे विशिंगचा जे इन्सिडेंट्स, रोज प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 2-3 इन्सिडेंट्स होत आहेत पूर्ण भारतभर, तर जर तुम्ही ह्या इन्सिडेंट्स थांबवले नाहीत, म्हणजे हे जे थांबवण्यासाठी जर तुम्ही मोबाईल फोनवरनं बँकिंग थांबवलं नाही तुमचं सध्या तरी, तोपर्यंत हे इन्सिडेंटला आळा नाही घालता येणार. आणि पोलिसांना फक्त ते एकाच कायद्याखाली केस दाखल करू शकतात, ती म्हणजे फसवणूक करणं किंवा चिटिंग करणं.
आणि ह्याचे जे कॉल सेंटर्स आहेत ते नोएडा स्थित आहेत आणि नोएडामध्ये तिकडे त्या लोकांनी हजार हजार मुलांचे कॉल सेंटर बनवून हे असे पूर्ण भारतभर लुबाडण्याचे कार्यक्रम चालू ठेवलेले आहे. तर भारत सरकारला हस्तक्षेप करून हे नोएडा स्थित किंवा दिल्ली स्थित हे जे काही कॉल सेंटर्स आहेत ह्यांच्यावर धाडी टाकून तात्काळ यांना बंद करणं किंवा या कॉल सेंटरला लायसन्सच न देणं हे करणं गरजेचं झालेलं आहे. अकाउंटवर दरोडा या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत ऍडव्होकेट प्रशांत माळी आहेत. आपण थेट त्यांच्याकडे जाऊयात. सर, आपण पाहिलं की कशाप्रकारे फसवलं जात आहे कॉल सेंटर्स, त्याची व्याप्ती हे सगळं आपण सांगताय, पण आता जागोजागी असे प्रकार घडत असताना पोलीस त्याची दखल घेत आहेत का आणि हे गुन्हे रोखण्यासाठी जागरूकता हा एकच पर्याय आहे की अजून काही कारवाया सुद्धा होताना दिसतात? बघा, पोलिसांकडे मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये 2-3 केस जर रोज आल्या आणि त्या म्हणजे अगदी 5,000 ते काही लाखांमध्ये ह्या केसेस आलेल्या असतात, तर ते प्रत्येक केसिंगकडे पोलिसांचा बघण्याचा दृष्टिकोन पण वेगळा असतो. तर आपल्याला समाज प्रबोधनाची खूप मोठी व्याप्ती आणि गरज झालेली आहे, कारण लोकांना इंटरनेट बँकिंग हवं आहे पण त्याच्याबद्दल त्यांचे असणारे जे धोके आहेत ते त्यांना माहीत नसतात व ते धोके पत्करून कसं आपण बँकिंग करायचं हे त्यांना समाज प्रबोधन करण्याची खूप गरज झालेली आहे. त्यामुळे जर सरकारने आणि बँकेंना कंपल्सरी करायला पाहिजे की जोपर्यंत हे असे काही जे काही प्रकारचे फ्रॉड्स होतात ते नागरिकांना कंटिन्युअसली एज्युकेशन करत राहायला पाहिजे त्याचा, पण त्याशिवाय आपल्याला आळा घालता येणार नाही. पोलीस त्यांचं काम करतायत, पण आता जेव्हा हे क्रॉस स्टेट वरती जेव्हा गुन्हेगार बसलेले असतात म्हणजे पोलिसांना त्यांचं स्टेशन सोडून एक दुसऱ्याकडे कुठेतरी म्हणजे पर स्टेट्समध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये जावं लागतं, तेव्हा हा जो प्रोसिजर असतो हा नेहमीच फास्ट होतो असं नाही. बरोबर आहे, आणि म्हणूनच नोएडा स्थित किंवा अशा परिसरातनं भारतभर हे एक मोठं रॅकेट आहे असं तुम्ही सांगितलं. आपण आता जागरूकता कशी असायला पाहिजे, काळजी काय घ्यायला हव्या याच्या टिप्स दिलेल्या आहेत, पण ही जागरूकता मोठ्या प्रमाणावर व्हावी, समाज प्रबोधन अधिक मोठ्या प्रमाणावर व्हावं यासाठी काय करायला हवं आणि हलक्या फुलक्या टिप्स थोडक्यात तुम्ही कशा द्याल? आज मी सगळ्यांना सर्वात पहिले हेच सांगेन की जोपर्यंत हे विशिंगचे स्कॅमचा आळा घालण्यात येत नाही तोपर्यंत कुठचेही बँकेतनं आलेले फोन किंवा मोबाईल बँकेतनं आलेले फोन किंवा RBI चालत नाही आहे. आम्ही प्रत्येक स्कीम करून बघितली, कुठलाही स्कीम चालत नाही आहे, कारण हे फोन करणं आणि सायकोलॉजिकली कोणाला तरी ते गंडा घालण्यात येते. ह्याच्यामध्ये IT किंवा सायबर ह्याचा तंत्रज्ञानाचा वापर शेवटी होतो, पण तुमच्याकडनं पासवर्ड काढून घेतल्यावरती त्याच्यामध्ये खूप मोठं तंत्रज्ञान लागत नाही. तर सर्वात पहिली टीप, मोठी टीप म्हणजे जोपर्यंत हे विशिंगच्या स्कॅम्सला आळा घालणं किंवा ह्याला काही सोल्युशन सापडत नाही तोपर्यंत कुठचीही कृपया करून फोन बँकिंग करू नका. दुसरं, तुमचे मोबाईल ॲप्सवरनं तुम्ही जे फोन बँकिंग करता मोबाईल ॲप्सची सिक्युरिटी अजूनपर्यंत RBI शिक्कामोर्तब केलेली नाही, त्यामुळे मोबाईल ॲप्सवरनं तुम्ही फोन बँकिंग करणं टाळा. किंवा मोबाईल पेमेंट गेटवे जेवढं तुम्हाला जर व्यवस्थित IT तंत्रज्ञानाचं ज्ञान नसेल तर त्याच्यावरनं तुम्ही फोन बँकिंग किंवा फोन पेमेंट करणं पण टाळा. चौथी मोठी गोष्ट, जशी मगाशी आपण सांगितल्याप्रमाणे की पासवर्ड तुमचा जो असतो हे सर्वात मोठा दुवा असतो, तर हा पासवर्ड किंवा तुमचा पिन नंबर बँकेचा हे तुम्ही बँकेलाही द्यायचा नाही असं जर तुम्ही गंडा भातलात. आणि तुमच्या फॅमिलीमध्ये हे कल्चर निर्माण होणं गरजेचं आहे, आई बाबा मुलं यांनी कधीच कोणाचा पिन नंबर ह्याला त्याला आपल्या नोकरांना बॉसला किंवा कोणालाही शेअर न करणं हे एक गुपित ठेवणं हा कल्चर आपल्याकडे डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे आणि ह्याच्यासाठी बँकेंनी स्वतः ह्याच्यावर खर्च करणं खूप गरजेचं झालेलं आहे. अकाउंटवर दरोडा या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी ऍडव्होकेट प्रशांत माळी आहेत आपल्यासोबत. आपण थेट जाऊयात. सर, आपण सांगितलं कशाप्रकारे याची व्याप्ती आहे, आपण काही सरासरी आकडेवारी साधारण सांगू शकतो का महाराष्ट्रात महिनाभरात अशा किती तक्रारी दाखल होत आहेत पोलिसांकडे आणि मग प्रत्यक्ष ज्यांनी ही फसवणूक केली आहे त्यांना काही पकडलं जात आहे का, असे काही ढोबळमानाने आकडेवारी राज्यातली देशातली आपण देऊ शकू का? बघा, मुंबईतली तुम्हाला मी आकडेवारी सांगू शकेन की एक महिन्याकाठी अराऊंड 900 ते
9,500 असे गुन्हे घडत आहेत. आणि जेव्हा हे गुन्हे घडत आहेत तेव्हा पोलिसांना पकडण्यात जेव्हा यश येतं तेव्हा तो माणूस आणि हा गुन्हेगार म्हणजे गुन्हेगार आणि हा घडला हा गुन्हा ह्याच्यात तो सामील होता का ह्याची जुळवाजुळव करायला खूप वेळ लागतो. कारण हे कुठेतरी दूर बसून ह्यांनी काय केलंय की हे जे गुन्हेगार असतात ह्यांनी कॉल सेंटर्समध्ये शाळा कॉलेजला जाणाऱ्या मुलामुलींना नोकरी दिलेली आहे आणि ह्या मुलामुली हा जो गोरखधंदा हा त्यांच्या मोबाईलवरनं पण करतात. म्हणजे हे घरी जाऊन त्यांचा मोबाईल कंटिन्यूअस चालू राहतो आणि ते हे ग्राहकांशी म्हणजे जे ह्यांचं टार्गेट असतं ह्यांच्याशी कंटिन्यूअस बोलत राहतात. तर ग्राहकांनी काय करायला पाहिजे की जर एवढा मोठा गुन्हा आपल्याकडे घडत आहे तर ग्राहकांनी लक्षात ठेवायला पाहिजे की असे फोन कधीच बँक किंवा पोलीस तुम्हाला कधीच तुमच्या मोबाईलवर करत नाही. अत्यंत महत्वाची ग्राहकांनी लक्षात घ्यायला हवं. पण अशा प्रकारे कॉलेजच्या मुलांना किंवा यांचा वापर केला जातोय पण प्रत्यक्ष जे याचं कारस्थान रचतात त्यांच्यावर कारवाई होण्याची काही शक्यता दिसतेय का आणि होतीये का? आता मध्ये गेल्याच महिन्यामध्ये 2 कॉल सेंटर्सवरती ह्यांनी धाडी घालून तिथले सगळे संगणक आणि तिथले जे त्यांचे किंग पिन होता त्यांना मुंबई पोलिसांनी अरेस्ट केलेलं आहे. दिल्ली नोएडा येथील नोएडा पोलिसांनी पण त्यांना अरेस्ट केलेलं आहे. तर हे कंटिन्युअसली ह्यांच्यावर धाडी घालणं आणि अरेस्ट करणं चालू आहे. ह्याच्या आधी मुंबई पोलिसांनी वागळे स्टेट इथे धाड घालून ठाण्यामध्ये पण एक छोटेखानी 15 सीटरचं कॉल सेंटर चालू होतं त्यांनाही अरेस्ट केलेलं आहे. पण हे काय करतात जे अरेस्ट होत नाही मुलं ह्या गोरखधंद्यातली ते परत जाऊन दुसऱ्याकडे कुठल्या छोट्या स्टेशनमध्ये मास्टर माइंड जे आहेत किंवा जे याची आखणी करतात त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत गरजेचं आहे असं तुम्ही सांगताय. धन्यवाद सर. वेळेअभावी आपण ही चर्चा इथेच थांबवतोय. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्राहकांनी आपले पिन नंबर जे आहेत त्याची गुप्तता पाळावी, ते कुणालाही शेअर करू नये आणि अशा प्रकारच्या फोनवरून माहिती विचारण्याच्या सगळ्या भूलथापांना बळी पडू नये, तरच हे प्रकार रोखणं शक्य होईल. अकाउंटवर दरोडा या विशेष कार्यक्रमात आता आपण इथे थांबूयात. पहा फक्त Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास. रहा एक पाऊल पुढे.